वाढीव वीज बिलाच्या संदर्भात आज विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरण्याचा निर्णय घेतलाय आणि अधिवेशन होऊ देणार नाही, कारण वीज बिलांची जी माफी आहे ते सरकार करत नाही आहे, हे बिल्डर्सना फेवर करणारं सरकार आहे अशा घोषणा इथे देण्यात येत आहेत. या संदर्भातलं एक आंदोलन आज विधान भवनामध्ये करण्यात आलेलं आहे. या आंदोलनाची सुरुवात केली ती राम सातपुते यांनी. आमदार राम सातपुते आता आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. सर नमस्ते, मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत आहे. हे आंदोलन आज तुम्ही केलेलं आहे वीज बिलाच्या संदर्भात, तर हा मुद्दा जो आहे तो तुम्ही सरकारच्या दरबारी मांडण्यासाठी किंवा सरकारच्या गळी उतरवण्यासाठी पुढे काय काय करणार? या सरकारला सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाहीये. हे सरकार त्या ठिकाणी सामान्य जनतेची लूट करून सरकारची तिजोरी भरण्याचं काम करत आहे. हे सरकार मोठ्या प्रमाणामध्ये वीज बिल, त्या ठिकाणी वाढीव वीज बिल आले, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वाढीव वीज बिल आले म्हणून शेतकऱ्यांनी वीज बिल त्या ठिकाणी कसं भरावं अशा प्रकारचा विचार केला असेल म्हणून शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी वीज कनेक्शन बंद कट करण्याचं पातक हे सरकार करतंय. या सरकारला शेतकऱ्यांच्या माध्यमातून वीज बिलाच्या माध्यमातून माझा आरोप आहे. या सरकारने सावकारकीचा धंदा मांडलाय. या अशा प्रवृत्तीचा मी एक आमदार म्हणून, सामान्य शेतकरी कुटुंबातला आमदार म्हणून मी निषेध करतो. या सरकारने त्या ठिकाणी वीज कनेक्शन कट करण्याचं थांबवं, नाहीतर महाराष्ट्राची जनता यांच्या त्या ठिकाणी सरकारचं कनेक्शन बंद केल्याशिवाय राहणार नाही. सर जसं तुम्ही म्हटलंय की सरकारचं कनेक्शन बंद केल्याशिवाय राहणार नाही आहे, या पायऱ्यांवरच्या आंदोलनांव्यतिरिक्त हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी पुढे काय आपण ठरवलेलं आहे पक्ष म्हणून? आतापर्यंत आम्ही दोन आंदोलन या विषयामध्ये केले, परंतु निर्लज्ज सरकारला जाग आली नाही आहे. हे सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम करत आहे. आज मोठ्या प्रमाणात लोड शेडिंग आहे, आज 10-10 मिनिटाला लाईट ट्रिप होते, शेतकऱ्याने कुणाकडे बघायचं? या सरकारला त्या ठिकाणी सरकारचं डोकं ठिकाणावर नाहीये अशा प्रकारचा आरोप मी या माध्यमातून करतो. हे आंदोलन आज आम्ही विधानसभेच्या पायऱ्यावर बसून करतोय, परंतु येत्या काळामध्ये हे आंदोलन आम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी घराघरामध्ये जाऊ. आणि या सरकारने कशा पद्धतीने लूट केली आहे ते शेतकऱ्याला माहितच आहे, परंतु रस्त्यावरती या सरकारला आम्ही उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही. वाढीव वीज बिलांच्या संदर्भात राम सातपुते असं म्हणतायत की बीजेपी पक्षाच्या माध्यमातून हे आंदोलन अधिक आक्रमक करणार जर ठाकरे सरकारने वीज बिलाची माफी जी आहे शेतकऱ्यांची ती केलेली नाहीये. इथे बघू शकता की इथे आंदोलन करता आहेत बीजेपी पक्षाचे आमदार आणि ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू आहे. वीज बिलांचं जे आहे कनेक्शन ते कापणं बंद करा अशी मागणी करण्यात येते आहे. मुंबई तक साठी मी हर्षदा परब, कॅमेरामन समीर शानबाग सह. वीडियो को लाइक कमेंट और शेयर करना बिल्कुल ना भूले, और ऐसी ही अपडेट्स के लिए चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूले, ताकि हमारी हर वीडियो की अपडेट आपको सबसे पहले मिले.